नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेशमा फडतरे। काल झालेल्या पत्रकार परिषदेत जनसेवा विकास समितीने अथर्व हॉस्पिटल वरती काही आरोप केले होते। या हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी या आरोपांचं खंडन केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावर आज जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे काय म्हणतात आपण पाहूयात। काल आपण एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये मावळ तालुक्यातले जे काही रुग्णालय ज्यांच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची योजना आहे त्यांनी या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप आपण केले। यामध्ये जे अथर्व हॉस्पिटल आहे, या अथर्व हॉस्पिटलने कोविड काळामध्ये कोरोनाचे फक्त दोनच रुग्ण या योजनेअंतर्गत बसवले असं आपण सांगितलं, पण त्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांनी एकूण 34 रुग्ण केले आणि ज्या दिवशी माहिती दिली त्या दिवशी दोन रुग्ण ऍडमिट होते अशी माहिती त्यांनी दिली आहे। पण आपल्याकडनं सांगताना फक्त त्यांनी दोनच रुग्ण केले अशी माहिती आपण दिली आहे। नेमकं दिशाभूल कोण करतंय? माझं असं म्हणणं आहे की कोविड काळामध्ये ज्यावेळेस लोकांना बेड नव्हते, लोक फिरत होते, लोक म्हणजे अक्षरशः बेडसाठी दिवसेंदिवस लोक रात्री दिवसा फोन यायचे आम्हाला, लोकांना जागा नव्हती, कुठं जायचं काय जायचं, सरकारी हॉस्पिटलला बेड नव्हते, कित्येक सामाजिक कार्यकर्ते बेड ऍडजस्ट करून देत होते, कुणाकडे पैसे नव्हते, लॉकडाऊन होतं। त्या काळामध्ये आपण महात्मा फुले योजनेमधून कोविडच्या रुग्णांसाठी म्हणतो मी तुम्ही त्याच्यामध्ये सेवा उपलब्ध करून द्यायला हवी होती, पण दिनांक 1/12/2020 ते 14/5/2021 या काळामध्ये अथर्व हॉस्पिटलला दोनच पेशंट झाले आणि दोघांची नावं माझ्याकडे आहेत। नावं घेणं योग्य राहणार नाही। जर ही दोन आडनावं सोडून जर तिसरं आडनाव डॉक्टरांनी मला दाखवलं की मी हे कोविडचा, बाकी 32 पेशंट त्यांनी दुसऱ्या आजाराचे केले, त्या 32 मधले किती तालुक्यातले आणि किती बाहेरचे याची पण लिस्ट आमच्याकडे आहेत, पण कोविडमध्ये दोनच पेशंट झाले असा आमचा आरोप आहे। आणि मी कुणावरही फेक आरोप कधीच करत नाही, माझ्याकडे पूर्णपणे पुरावे असेल तरच आरोप करतो, तसा आरोप मी आजपर्यंत कधी कुणावर केलेला नाही। माझं वैयक्तिक वेळ काय नाही, माझं डॉक्टरांना एकच सांगणे, सेवा तुम्ही पण करताय, सेवा आम्ही पण सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, पण माझं डॉक्टरांना एक सांगणं आहे, तुमचा कोण गॉडफादर, तुमचे कोण अधिकारी, मी सगळ्यांसमोर बसायला तयार आहे, विथ पेपर, सगळे पेपर घेऊन बसायला तयार आहे। आणि जर ह्या 5 महिन्याच्या काळात तुम्ही जर दोनच पेशंट केले असते तर या सगळ्या गोरगरिबांचा जो खर्च झालाय, त्यांनी जे कर्ज घेतले तर 5-5, 10-10% ते सगळं कर्ज डॉक्टरांनी फेडायचं। आणि जर 2 पेक्षा जास्त पेशंट तुम्ही केले असतील तर त्यांचं सगळं कर्ज मी फेडायला तयार आहे। आपल्या दोघांच्या भांडणामध्ये लोकांनी एक टीव्ही चॅनल विनलो बघण्यापेक्षा एकदा होऊन जाऊ त्या गोरगरिबांचा फायदा, एकदा तुमच्याकडनं होतं नाही तर माझ्याकडनं होतं, माझी तयारी आहे, तुम्ही सांगसाल तिथे यायची तयारी आहे, तुमचे कुठले अधिकारी असाल मी तुमच्या अधिकारी लेवलहून घेतलेली माहिती आहे, अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती आहे, माझी आयक्यू माहिती नाही किंवा कुठली सांगीव माहिती नाही, सांग वांगायचं काम मी करत नाही, जे आरोप करतो ठोकून करतो आणि विथ पेपर करतो डॉक्टर साहेब, त्यामुळे माझी तयारी तुम्ही सांगसाल तिथे यायची तयारी, एकदा गोरगरिबांचा फायदा होऊन जाऊ। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। सत्य